जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. रिचा सई तू बरी आहेस ना आता? हो. नचिकेत कुठे आहे? आणि हे काय करतेस तू? नॅकचं सामान पॅक करते. म्हणजे नॅक आणि डेक्स ट्रॅव्हल एजंटकडे गेलं. नॅक सिडनीला जायचं तिकीट मिळतंय का बघतोय. काय? अगं पण मला त्यांना चांगली बातमी द्यायची होती. बट ही इज गोईंग नाव. आता काय उपयोग आहे त्याच्याशी बोलून? असं नको म्हणू श्रीचा. सई तुला माहिती आहे का नॅक इथे का थांबलाय ते आणि तो हे सगळं का करतोय ते? हो माहिती आहे. ते काही चुकीचं करतात असं नाही वाटत मला. सई नॅकला ना एक मुलगी आवडते म्हणून तो हे सगळं करतोय. आणि इथे राहण्यामागचा हा एकच पर्पज आहे. हो ना. मग अचानक कशी माघार घेतली त्यांनी? आणि आमच्या घरी सुद्धा एक आप्पा सोडले तर दुसऱ्या कोणालाही त्यांचा काहीच त्रास नव्हता. मग अचानक का निघून आले ते इथे? अगं कारण त्याला वाटलं की तुला त्याच्या वागण्याचा त्रास होतोय आणि त्याला ते टॉलरेट नाही झालं. म्हणजे मला नाही कळत रिचा. सय्यात न कळण्यासारखं काय आहे ग? ती मुलगी कोण आहे? नचिकेत कुणासाठी थांबले तिथे सांग ना मला. सई थोडी डम आहेस का ग तू? तुला खरंच काही नाही कळत आहे? नाही कळत आहे. कम ऑन यार सई, तुला माहितीये लोक मला डम बोलतात पण मला सुद्धा हे सगळं कळलंय आणि तू एवढी हुशार असून तुला नाही कळलं? सांगितलं ना तुला रिचा, नाही कळत आहे मला. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना खरंच काही पॉइंट नाही आहे. अगं रिचा नचिकेत आल्यावर मला कळव प्लीज. ओके. हाय, हाऊ आर यू फीलिंग? ओके आहे सगळं? हो, पण मला आधी सांगा तुम्ही सिडनीचं तिकीट काढलं का? नो. व्हॉट हॅपन्ड? हॅपी दिसत आहे साई. हो, म्हणजे मला तुम्हाला छान बातमी द्यायची होती. छान बातमी? हो, तुम्ही ज्या कामासाठी घरी आला होता त्यातला एक मोठा टप्पा पार पडला आज. साई साई साई, आय नो आय नो, तू खूप शुद्ध मराठी बोलते, मला खूप आवडता, बट समजत काय पण नाही. सो आहो, म्हणजे मी उपोषण केल्यामुळे बाबा जरा रागवले होते. फक्त एवढंच नाही तर त्यांनी त्यांचा हा राग अप्पांसमोर बोलून दाखवला. व्हॉट आर यू सेइंग? हो, बाबा खूप स्पष्टपणे बोलले अप्पांशी. मी पहिल्यांदाच त्यांना एवढं आत्मविश्वासाने अप्पांशी बोलताना पाहिलं. वाव, दॅट्स ग्रेट. कुठे आहे ते आता? घरीच आहेत, अजून नाही गेले दुकानात. ऑलराइट, भेटायचं मला त्यांना, कंग्रॅच्युलेट करायचं. हो, कम लेट्स गो.